फ्रीजमध्ये कोणते पदार्थ ठेवू नयेत यासाठी खास टिप्स. बऱ्याचदा चपात्या बनवल्यावर मळलेले पीठ शिल्लक राहते व अनेकदा आपण ते पीठ फ्रीजमध्ये ठेवून नंतर त्या पिठाच्या चपात्या बनवतो, परंतु फ्रीजमध्ये ठेवलेले पीठ काळे पडते आणि ते आपल्या आरोग्यासाठी खूपच हानिकारक असते आणि त्यामुळे जेवढे आपल्याला हवे आहे तेवढेच पीठ मळले पाहिजे. भात हा एक दिवसाच्या आत खाल्ला पाहिजे, पण साधा भात किंवा बिर्याणी भात 1 ते 2 दिवस फ्रीजमध्ये ठेवून खात असाल तर शरीरात अनावश्यक फॅट्स तयार होतात, तसेच गॅस, अपचन, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या तयार होतात, तसेच कधी कधी फूड पॉइझनिंगसुद्धा होते. डाळीची पौष्टिकता टिकून ठेवण्यासाठी डाळ ताजीच बनवून खावी, शिल्लक राहिली तर फ्रीजमध्ये न ठेवता दुसऱ्या दिवशी गरम करून खावी. फळे कापून कधीच फ्रीजमध्ये ठेवू नये, कापलेली फळे लगेच खाऊन संपवावीत. बेकरीचे पदार्थ कधीही फ्रीजमध्ये ठेवू नयेत. केक, चॉकलेट आणि मिठाई जास्त दिवस स्टोअर करून ठेवू नये, त्यामुळे वस्तूची चव बदलते. आणि साखर, मैदा यासारखे कार्बोहायड्रेटने बनवलेले पदार्थ फ्रीजमध्ये ठेवून खाल्ल्याने हार्ट अटॅक, हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज यांसारखे आजार होऊ शकतात. जर घरात जास्त कडधान्य असतील तर त्यांना कीड लागू नये म्हणून तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवू शकता, त्यामुळे त्यांना भुंगे किंवा कीड लागत नाही. जास्त काळपर्यंत दही आणि तुपासाठी साठवलेली मलई फ्रीजमध्ये ठेवू नये, त्यामुळे दही आणि मलई जास्त सांबट होते आणि ते आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते. नेहमी प्रयत्न करा की दही ताजेच बनवलेले खाल्ले पाहिजे. हॉटेलमधून आणलेले पदार्थ फ्रीजमध्ये ठेवून ते कधीही दुसऱ्या दिवशी गरम करून खाऊ नये. केकसाठी बनवलेली क्रीम शिल्लक राहिली असेल तर ती लगेच वापरा आणि केक जर फ्रीजमध्ये तसंच ठेवला तर त्याची चव बदलते. केक फ्रीजमध्ये ठेवताना एका हवाबंद डब्यात घालून 2 दिवस ठेवू शकता. जर तुम्ही भोपळी मिरची फ्रीजमध्ये ठेवत असाल तर हे आजच बंद, कारण यामुळे भोपळी मिरची एकदम नरम होते आणि भाजी बनवल्यानंतरही त्याची चव लागत नाही. लोणी कधीही 2 आठवड्यापेक्षा जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवू नये. ठेवायचेच असेल तर बटर पेपरमध्ये गुंडाळून लोणी फ्रीजमध्ये जास्त दिवस ठेवू शकता. आंबट फळे कधीही फ्रीजमध्ये ठेवू नयेत, यामुळे त्यांच्या सालांवर काळे डाग पडतात व त्यातील रसही सुकून जातो. रेडीमेड फळांचे ज्यूस आणून फ्रीजमध्ये ठेवले असल्यास ते पॅकिंग खोलल्यानंतर 6 दिवसांच्या आत संपवून टाका. ब्रेड, पाव फ्रीजमध्ये ठेवल्याने कडक होतात, तसेच ब्रेड किंवा पावच्या एक्सपायरी डेटच्या आधीच ते संपवले पाहिजेत. शीतपेय जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवून पिऊ नये, 6 दिवसांच्या आत ते संपवून टाकावे, त्यामुळे स्थूलपणा, बद्धकोष्ठता, भूक न लागणे, तसेच दातांसंबंधी समस्या निर्माण होतात. कापलेली पपई फ्रीजमध्ये जास्तीत जास्त 8 तास राहू शकते, नाहीतर त्यात विषारी पदार्थ तयार होतात, त्यामुळे फ्रीजमध्ये कापलेली फळे कधीही जास्त वेळ ठेवू नयेत. फ्रीजमध्ये कोणतेही गरम पदार्थ ठेवू नये, जसे की दूध नेहमी थंड करूनच ठेवावे आणि कोणताही पदार्थ ठेवला की त्यावर नेहमी झाकण ठेवावे. फ्रीजमध्ये कांदा, लसूण आणि बटाटे कधीही ठेवू नये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. थँक्यू.